अच्छा सर, अजून आपण शिक्षक पण आहात सर आणि प्लस शेती सुद्धा करतात आणि तुमचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भरपूर कांदा कापूस बाजारभावाविषयी अपडेट येत असतात, शेतकऱ्यांना तुम्ही वेळोवेळी मदत करत असताल, त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. बर सर, खास करून माझं, मी स्वतः एक शिक्षक आहे, परंतु योगायोगानं मी एक DED आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आहे. मी सरकारच्या सर्व TET CET जे काही क्वालिफायर आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे मी उत्तीर्ण आहे, परीक्षा आहे. परंतु सध्या जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बेकार परिस्थिती आहे. शिक्षण करून नोकऱ्याचा पत्ता नाही, म्हणून किती दिवस आपण अशा पद्धतीने राहणार. त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी एक स्वतःचे क्लासेस पण चालू केलेले. मी प्रायव्हेट एका शाळेवरती, इंग्लिश स्कूल शाळेवरती काम पण करतो आणि त्याच्या पलीकडे स्वतःचे क्लासेस पण आहे आणि याच्या पलीकडे शेती चांगली करतो. हे करीत असतानाच मी शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही माझी मनापासून भावना आहे. म्हणून मी शेतकऱ्यांसाठी खास यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना दररोजचे सर्व पिकाचे बाजारभावसुद्धा टाकत असतो. तर हे सगळं करीत असताना, म्हणजे काय म्हणते, धावपळीचं जीवन आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी काम करताना सगळ्यात जास्त आनंद आहे. जेवढा बाकीच्यापेक्षा मला शेतकऱ्यांसाठी काम करताना सगळ्यात जास्त आनंद वाटतो. तर सर, आपल्याला काय वाटतं, आता ह्या येणाऱ्या दिवाळी दसऱ्यामध्ये कापसाला किती बाजारभाव भेटला पाहिजे, सरकारने याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे, हे थोडं शेतकऱ्यांना सांगा. बरं, तर म्हणजे खरं तर बाजारभाव हे आपल्या सामान्याच्या हातात नाहीचे, आणि विशेष करून सरकारने जर ठरवलं तर 100% बाजारभाव हे चांगले राहू शकतात. चांगले माझं तरी किमान असं वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्याचा सध्याचा जो मजुरी खर्च आहे, शेतकऱ्याचा सध्या जो शेतात लागणारा खर्च आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याला कमीत कमी भाव, मी तर म्हणत नाही जास्त, वाजवीपेक्षा 15,000-16,000 वगैरे, पण कमीत कमी भाव हा कापूस भाव 10,000 तरी कमीत कमी असलाच पाहिजे. तर कमीत कमी शेतकऱ्याला, म्हणजे त्याच्या खर्च निघून थोडाफार शिल्लक राहतो. आणि आता भाव येईल का नाही येईल, तर येणारी परिस्थितीवरती डिपेंड, त्यावरती आपण चर्चा करू शकत नाही.